वर्षभरापूर्वी शिवसेना फुटली शिंदे गट ठाकरे गट असे दोन गट पडले आता राष्ट्रवादी फुटली अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन गट पडले थोडक्यात फुटा या फुटाफुटीच्या राजकारणात पक्ष निष्ठा काय असते पक्षासाठी काय करायचं असतं पक्षाचे विचार काय असतात या सगळ्या गोष्टी विचारात घेण्याचा आता काळ संपला या गोष्टी आजकालच्या नेत्यांना फारशा महत्वाच्या वाटत नाही पण पूर्वी पक्षनिष्ठेसाठी मुख्यमंत्री पद नाकारणारी माणसं सुद्धा याच महाराष्ट्रात झालेली आहेत ही गोष्ट अशाच तीन नेत्यांची ज्यांनी पैसा किंवा सत्तेसाठी आपली पक्षनिष्ठा कधीच सोडली नाही नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रातल्या पक्षनिष्ठेचं पहिलं उदाहरण म्हणजे भाई उद्धवराव पाटील यांचं तीस जानेवारी एकोणीसशे वीस साली त्या काळच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या इर्ले गावात त्यांचा जन्म झाला लहानपणापासून त्यांच्यावर आर्य समाजाचा पगडा होता एल एल बीचं शिक्षण झाल्यानंतर ते समाजकारण आणि राजकारणात आले हैदराबादच्या मुक्तीसंग्रामात त्यांचा सहभाग होता एकोणीसशे बावन्न साली ते उस्मानाबाद तुळजापूर मतदारसंघातून हैदराबाद असेंब्लीत निवडून गेले भाषिक पुनर्रचनेनंतर ते मुंबई विधानसभेचे सदस्य चा झाले पुढे ते शेकाप पक्षामार्फत श्रमिकांची आणि शेतकऱ्यांची लढाई लढू लागले एकोणीसशे अठ्ठावन्न साली ते विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते विधानसभेत यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि भाई विरोधी पक्ष नेते भाईंचं विधानसभेतलं मुद्देशीर म्हणणं यशवंतराव चव्हाण ऐकून घ्यायचे यशवंतरावांनी आपल्या हयातीत कधीच भाई उद्धवरावांचं भाषण चुकवलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्ष म्हणजे भाई उद्धवराव असं समीकरण होतं चौदा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट साली यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात जावं लागलं त्यावेळी पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याच्या चर्चा चालू झाल्या वसंतराव नाईक हेच ज्येष्ठ असल्याने मुख्यमंत्री पद वसंतराव नाईकांना मिळेल याची शक्यता होती मात्र यशवंतराव चव्हाणांच्या मनात वेगळंच होतं यशवंतराव चव्हाणांना विरोधी पक्षात असणाऱ्या भाई उद्धवराव पाटलांना मुख्यमंत्री करायचं होतं भाईंना मुख्यमंत्री पदावर बसवण्याची जबाबदारी यशवंतरावांनी तत्कालीन राज्यसभेचे खासदार रामराव आवरगावकर यांना दिली होती रामराव आवरगावकर ठरल्याप्रमाणे भाईंच्या घरी गेले रामरावांनी त्यांना सांगितलं यशवंतरावांनंतर कोण हा प्रश्न खुद्द यशवंतराव चव्हाणांनाही पडलाय त्यांच्या नंतरचं सक्षम नेतृत्व म्हणून ते तुमच्याकडे पाहतात चव्हाण साहेबांचा निरोप आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये यावं आणि मुख्यमंत्री पद स्वीकारावं त्यावर भाई उद्धवराव म्हणाले तुम्ही देऊ केलेला सन्मान मी स्वीकारू शकत नाही कारण मी डाव्या चळवळीचं राजकारण करतो शेतकरी कामगारांच्या लाल झेंड्यातच माझं पार्थिव गुंडाळलं जाणार आहे मला सत्तेचा मोह नाही त्यांचं हे उत्तर घेऊन रामराव आवरगावकर यशवंतराव चव्हाणांकडे गेले विचारांना पक्के असणारे भाई मुख्यमंत्री पद नाकारत आहेत हे ऐकून यशवंतराव चव्हाणांना वाईट वाटलं पण आपण एका सच्च्या माणसावर विश्वास टाकल्याचं त्यांना समाधानही वाटलं पुढे भाई खासदार झाले त्यांनी डाव्या पक्षाचं राजकारण केलं मुख्यमंत्री पद नाकारताना ते म्हणाले होते की कामगारांच्या लाल झेंड्यातच माझं पार्थिव गुंडाळलं जाणार आणि त्यांच्या शब्दाप्रमाणेच त्यांचं पार्थिव लाल झेंड्यातच गुंडाळलं गेलं महाराष्ट्राच्या पक्षनिष्ठेचं दुसरं उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुखांचं अकरा वेळा आमदार झालेला हा माणूस सांगोल्याच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी अखेरपर्यंत आबाच होते आबा आमदार असतानाही घराच्या पुढे थांबणाऱ्या एखाद्या गाडीला किंवा एस टीला हात करायचे आणि मतदारसंघातल्या एखाद्या गावात जायचे लोकांच्या गाठी घ्यायचे आणि प्रामाणिक हेतूने काम करायचे प्रॅक्टिकल राजकारणाच्या काळातही गणपतराव देशमुखांनी एकाच म्हणजे शेतकरी कामगार पक्षात आपली उभी राजकीय हयात घालवली पासून दोन अपवाद सोडले तर ते सत्तेच्या राजकारणातही नव्हते महाराष्ट्रात रायगडसह नांदेड सोलापूर नाशिक परभणी नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये शेकाबचं नेतृत्व होतं पण काळाच्या ओघाने श्रीमंत राजकीय पक्षांच्या तडजोडीच्या राजकारणात शेकाबच्या नेत्यांना तग धरता आला नाही पण सांगोल्यातून गणपतराव देशमुख यांनी शेकापचा गाडा हाकला तो शेवटपर्यंत गणपतराव देशमुख यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पक्षनिष्ठा सांभाळली चोपन्न वर्ष एकाच पक्षाचा आमदार बनून विधानसभेत पोहोचण्याचा विक्रमच त्यांनी करून दाखवला पक्षनिष्ठेचा परिपाठ त्यांनी घालून दिला कपडे बदलावं तसं पक्ष बदलणारं राजकारण सुरू असतानाही शेकापचा एकमेव आमदार दीपस्तंभासारखा उभा होता वयाच्या कारणामुळे आबांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला पण शेकापच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी करत गणपत आबांच्या पायावरच डोकं ठेवलं आबा, आबा काहीही झालं तरी यंदाही तुम्हीच निवडणूक लढवा असं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं कार्यकर्त्यांनी भाऊक केलेलं हे वातावरण पाहून आबाही गहिवरले होते मात्र मला शेकापला सांगोल्यात जिवंत ठेवायचंय त्यामुळे मी हयात असेपर्यंत दुसरा आमदार सांगोल्यातून निवडून आणायचाय असं गणपतराव देशमुखांनी म्हटलं निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण माझ्या माघारी शेकापचं भवितव्य काय त्यामुळे मी ही निवडणूक लढवणार नसल्याचं आबांनी सांगितलं त्याच वेळी दुसरीकडे तिकीट न मिळाल्यामुळे अनेक नेते रात्रीत पक्ष बदलत होते मंत्रिपदाच्या अपेक्षेने पक्षांतर करत होते बंडखोरांची फौज तयार होत होती मात्र त्यातही केवळ पक्षाच्या भवितव्यासाठी निवडणूक न लढवणारे फक्त गणपतराव देशमुख होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पक्षनिष्ठेचं तिसरं महत्वाचं उदाहरण म्हणजे दादा जाधवराव हो यांचं एकोणीसशे साठ पासूनची तीस चाळीस वर्ष म्हणजे पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्र पूर्णतः काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असण्याचे दिवस होते यशवंतराव चव्हाणांनी सगळे विरोधक एकतर काँग्रेसमध्ये सामावून घेतले किंवा संपवले पसंदादा पाटील शरद पवार यांनी हे राजकारण तसंच पुढे नेलं पण त्यातही गणपतराव देशमुख दादा जाधवराव असे मोजकेच काही नेते शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी विचारांचे झेंडे टिकवून होते दादा जाधवराव म्हणजे समाजवादी विचारांची बांधिलकी असलेली आणि कायमच काँग्रेस विरोधी राहिलेले नेते आधीच्या काँग्रेस आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करत एकोणीसशे बहात्तर पासून जाधवरावांनी एकदा दोनदा नव्हे तर सहा वेळा पुरंदर जिंकलं चारदा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी अनेकदा प्रयत्न करूनही जाधवरावांनी पुरंदर त्यांच्या हाती कधी लागू दिला नव्हता पवारांच्या विरोधात उभं राहून तीस वर्ष आमदार होणं ही सोपी बाब नाही तेही पुणे जिल्ह्यात बारामतीला खेटून असलेल्या पुरंदर विधानसभा मतदारसंघातून ही बोच पवारांच्या मनात होती पण बारामतीला खेटून असणाऱ्या पुरंदरमध्ये दादा जाधवरावांचा पराभव करण्यासाठी त्यांना तीस वर्ष थांबावं लागलं अनेकदा बारामती लोकसभा निवडून आणण्यासाठी शरद पवार यांना जाधवराव यांची मदत घ्यावी लागली दादा जाधवराव पवारांबरोबर काही वेळा एकत्र उभे राहिले मात्र त्यांना कधी शरण गेले नाही अखेर दोन हजार चार मध्ये शरद पवार यांनी दादा जाधवराव यांच्या वयाचा मुद्दा काढत बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो असं पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात म्हटलं आणि दादा जाधवराव यांचा सा पराभव झाला पण पराभव झाल्यानंतरही दादा जाधवराव यांनी पक्ष मात्र सोडला नाही पक्ष सोडण्याची एक ऑफर दादा जाधवरावांना भाजपतर्फे सुद्धा आली होती एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं दादा जनता दलाचे आमदार होते शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते दादांचा मुक्काम तेव्हा पुण्यात होता त्यावेळी दादांच्या ज्येष्ठ कन्या संगीता देवी निंबाळकर म्हणजेच मायाक्का गोपीनाथ मुंडेंना घेऊन दादांकडे आल्या मायाक्का तेव्हा भाजपचं काम करायच्या तेव्हा गोपीनाथ मुंडे दादांना म्हणाले मायाक्का भाजपचं काम करतात आपणही जनता दल सोडून भाजपमध्ये या उद्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घ्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणूक लढवा त्यासाठी मी तुम्हाला पन्नास लाख देतो पण गोपीनाथ मुंडेंची ऑफर दादांनी नम्रपणे नाकारली ते हात जोडून मुंडेंना म्हणाले माफ करा मुंडे साहेब कपाळी ज्या पक्षाचं कुंकू लावलंय ते मी बदलणार नाही यावर गोपीनाथ मुंडे हसले आणि म्हणाले ठीक आहे दादा तुम्ही कुठेही राहा आम्हाला तुमच्याबद्दल आदरच असेल आजच्या फोडाफोडीच्या आणि या फुटाफुटीच्या राजकारणात पूर्वीच्या महाराष्ट्रातल्या या काही मोजक्या निष्ठावंत नेत्यांची उदाहरणं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फार महत्वाची ठरतात या तुम्हाला याविषयी काय वाटतं मत, तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय स्टोरीज पाहण्यासाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका